अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला लागून असलेली मनपा हिंदी शाळा क्रमांक 1 मध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी करून शाळेमधील 2 सिलिंग फॅन तसेच 1 टीव्ही व शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जेवण देण्यात येणाऱ्या 50 ताटांची चोरी झाली आहे. प्राप्त माहितीनुसार मनपा हिंदी शाळा क्रमांक 1 शाळेमागील खिडकी तोडून अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. विशेष म्हणजे ही शाळा सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला लागून असून या शाळेमध्ये चोरी झाल्याने सर्वीकडे आश्चर्य व्यक्त होत आहे. मनपा हिंदी शाळा क्रमांक 1 ही अतिशय शक्तिग्रस्त झाली असून या शाळेचे दरवाजे खिडक्या अत्यंत खराब अवस्थेत असून या शाळेत विद्यार्थी शिक्षण घेत आहे. याविषयी अधिक माहिती घेतली असता शाळेचे मुख्याध्यापक जीवन चव्हाण यांनी माहिती दिली असता आज सकाळी शाळा उघडले असता मागील बाजूच्या साईडची खिडकी तोडून अज्ञात चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करून शाळेमध्ये चोरी केल्याचे निदर्शनात आले. चोरी प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून पुढील तपास सिटी कोतवाली पोलीस करीत आहेत. रोजी आमची शाळा मनपा हिंदी मुलांची शाळा क्रमांक 1 मध्ये मागील साईडनं 1 खिडकी तोडून चोरांनी प्रवेश केला आणि त्या वर्गखोल्यामधील 2 पंखे आणि जुना टीव्ही चोरीला गेले आणि जे मुलं दुपारी जेवण करत होते त्या ताटंसुद्धा 40-50 ताटं चोरांनी चोरी करून घेऊन गेले. आणि याबाबत की चोरांकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे कारण शाळेमध्ये मौल्यवान वस्तू आहे. अकोला अदानी प्रकरणाचे पडसाद आता अकोल्यातही उमटणार असून अदानी समूहातील गैरकारभाराची चौकशी करावी या मागणीसाठी सोमवारी भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेसमोर आंदोलन काँग्रेसतर्फे करण्यात आले. देशाने 70 वर्षात कमावलेली संपत्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे मित्र अदानी यांना देण्याचा सपाटा लावला असा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यांनी देशातील जनतेने कष्टाने कमावलेला व भविष्याची तरतूद म्हणून SBI व भारतीय आयुर्विमा महामंडळामध्ये गुंतवलेले 1000 कोटी अदानी समूहाच्या कंपनीमध्ये गुंतवले आहेत. गैरकारभारामुळे 1000 कोटी बुडण्याची भीती निर्माण झाली मात्र त्यानंतरही केंद्र सरकार मूक किडून गप्प बसल्याची टीका काँग्रेसने केली. त्यामुळे अदानी समूहातील गैरकारभाराची चौकशी करावी व जनतेचा पैसा सुरक्षित रहावा यासाठी सोमवारी 6 फेब्रुवारीला महानगर काँग्रेसतर्फे SBI बँकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मोदी यांनी देशाने 70 वर्षापासून कमावलेली संपत्ती त्यांचे मित्र अदानींना देण्याचा सपाटा लावलेला आहे आणि भारताच्या जनतेने कष्टाने घामाने कमावलेले पैसे आज बुडण्याची भीती निर्माण झाली आहे. त्या पैशांचं संरक्षण व्हावं म्हणून आज इथे अकोला महानगर काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात धरणे आंदोलन करण्यात येतं. ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.